महाशक्ती आहे आणि हे युक्ती भक्ती आणि शक्तीचा मिलाप है, कंटर ले आहे आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे काँग्रेस म्हणा का भाजपा दारू तेच आहे लेबल बदललं ले। आहे अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज दबलेला का आहे कलेक्टर आणि तो तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी मंत्रालयाचा असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा तु सामान्य माणसाकडून तिथं घेणारी गडचिपी जर पाहिली तर लोकांना राग आहे हो प्रचंड राग आहे मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर काम होत नाही फोन केल्यानंतर काम होत नाही तुम्ही आज जर भाजपाचा आपण बोलतोय देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे काय आलाय विद्युत ची इथे पंधरा पंधरा महिना महिना दोन दोन महिने डीपी बसवल्या जात नाही कसे पिकं जगत असेल तुमची सत्ता होती आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही तरी एक एक महिना भेटतं का विचारा शेतकऱ्याला डीपी साधी एक महिन्यानंतर पाणी द्यायचंय म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या तर यावर एकच उप खर तर उपचार आहे तो म्हणजे महाशक्तीचा आणि आम्ही प्रचंड पर्याय चांगला सक्षम पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू बजेटचा ढाचाच बदलायचा आहे मला आजही काँग्रेस आणि बीजेपीच्या बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला काय फरक पडला बजेटमध्ये आखरी बदल केव्हा म्हणतंय कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का असं नाहीये बजेटमध्ये काय अवस्था आहे पंच्याहत्तर टक्के आज आहे अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे तिथे शेतकरी कुठं आहे बजेटमध्ये कोणतं दिव्यांग आहे तिथे उद्धव साहेबाचं सा बजेट असू दे अजितदादाचा असू दे का फडवीस साहेबांचा असू दे शिंदे साहेबाचा असू दे बजेटचा ढाच बदलवला नाही हो तुम्ही सांगा पंच्याहत्तर टक्के या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या जात पगार तर सामान्य माणसासाठी शिल्लक काय तुमचा कॅमेरा काय भेटत त्याला काहीच भेटत नाही जे अधिक कष्ट करतं ते उपाशी मरत जे बेमानीनं जगतं ते मस्त आलेशाम जिंदगी जगत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट